नालेसफाई घोटाळ्याचा अंतिम अहवाल स्थायी समिती अध्यक्षांकडे न येता तो थेट माध्यमांकडे आला, यावरून सध्या शिवसेना आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यामध्ये झुंपली आहे. हा अहवाल स्थायी समितीच्या सदस्याकडे न येता परस्पर माध्यमांकडे आल्यानं शिवसेनेनं संताप व्यक्त केला. शिवाय यामुळे स्थायी समिती अध्यक्षांचा अपमान झाल्याची भावना स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी व्यक्त केली आहे. या सगळ्या कारभाराला प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत आणि या सगळ्यांचं प्रमुख म्हणून आयुक्त अजोय मेहता यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सेनेनं केली आहे. मात्र या सगळ्या मागे गेल्या काही काळापासून शिवसेना आणि आयुक्त असा चाललेला संघर्ष देखील आहे अशी चर्चा आहे. तर सत्तेत राहून विकासाला विरोध अशी दुटप्पी भूमिका ठेवू नये असा टोला आशिष शिरार यांनी शिवसेनेला लगावलाय. स्पष्ट मत आहे की चौकशीमध्ये जर प्रशासकीय अधिकारी दोषी आढळले आहेत, कॉन्ट्रॅक्टर दोषी आढळलेले आहेत, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एक कॅप्टन किंवा मुख्य म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे. उद्या समजा जर वेळ आली कंत्राटदारांना दोषी दाखवल्या गेल्याचं समजलं, इंजिनियर्सवर कारवाई झाली, त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांनी येऊन आयुक्तांनाच बदला, आयुक्तांनाच राजीनाम्यावर पाठवा अशा पद्धतीची घेतलेली भूमिका ही अयोग्य आहे. भारतीय जनता पक्षाचं त्याला समर्थन नाही. किंबहुना या मागणीचे जे टायमिंग स्थायी समिती अध्यक्षांनी घेतली आहे ते टायमिंग काय सांगतंय हे सदा मुंबईकरांसमोर येण्याची आवश्यकता आहे अशी आमची भूमिका आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.